नमस्कार विद्याविकास अभिनव मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महत्त्वाच्या कोणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षकांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने सुद्धा काय विषय आहे तर शैक्षणिक एकूणच शैक्षणिक वातावरण म्हणण्यापेक्षा शिक्षणाची पद्धती बदलते आहे ह्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना अपरिहार्य आहे आवश्यक झालेलं आहे अने आणि अनेक शाळांमध्ये अनेक ठिकाणी याचे प्रयोग सुरू आहेत ह्या प्रयोगांचा परिचय करून घेणं त्याचा वापर आपण आपल्या शिक्षणामध्ये अध्ययनामध्ये आणि अध्यापनामध्ये अधिक प्रभावी पद्धतीने कसा करू शकतो हे पाहणं असा एक भाग आहे दुसरं विद्याविकासनी ऑनलाईन शिक्षणासाठी ज्या प्रकारची तयारी केलेली आहे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक जी मेहनत केली आहे ती काय या आहे याच्यासंबंधी आपल्याला माहिती मिळेल हे जे तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी कसा करू शकतो कसा करता येईल त्यातला सोपेपणा काय यासंबंधी तुम्हाला बोलता येईल ऐकता येईल आणि दुसरं पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे शिक्षक शिक्षकाची भूमिका बजावतात विद्यार्थी विद्यार्थ्याची भूमिका पुष्कळ वेळा पालक थोडा यातून बाजूला राहतो तर पालकानेही काय केलं पाहिजे अशा विषयावरती आधारित एकत्रित चर्चा आपण करतो आहोत परंतु हे जे डिजिटल तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला जे ज्ञान मिळतं आहे उत्तम ज्ञान मिळतं आहे तज्ज्ञांकडून ज्ञान मिळतं आहे तर हे सगळं ग्रामीण भागातल्या मुलांनासुद्धा शहरातल्या मुलांनासुद्धा मिळावं यासाठी सुतार सरांनी त्यांच्या संस्थेमार्फत जे प्रयत्न केलेले आहेत ते काय प्रयत्न आहेत त्याचा तुम्हाला कसा उपयोग होऊ शकतो त्याचा उपयोग करून तुम्ही आपली प्रज्ञा आपली बुद्धी अधिक कशी वाढवू शकता आणि आपल्याकडच्या किंवा जागतिक पातळीवरच्या स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीनं तयार होऊ शकता हे आता आपण काय तयारी केली सुतार सरांनी ते त्यांच्याकडून ऐकू सुतार सर अलं सरांनी कोविड पूर्वस्थिती आणि कोविड नंतरची मग आता जगा जागतिक पातळीवरती कोणत्याही क्षेत्राची चर्चा करताना कोणत्याही गोष्टीवरची चर्चा करताना कोविड काळ आणि कोविड नंतरचा काळ असा रेफरन्स घेऊनच बोलावा लागणार आहे शिक्षणाच्या बाबतीत एक प्रकारची ती क्रांतीच झाली म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन आलं आणि अगदी ज्युनियर के जीची मुलंसुद्धा हातात मोबाईल घेऊन शिकायला लागली मोबाईल घेऊन नाचू लागली नर्सरी राईम्स म्हणू लागली आणि ते आईवडिलांनासुद्धा दाखवू लागले हे क्रांतीच झाली ती कोविडचा तसा विचार केला तर बऱ्याच लोकांना तो एक संकटकाळ वाटला खूप मोठं जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या आयुष्यात आलेलं संकट पण आम्ही मात्र विद्याविकास आणि मी स्वत वैयक्तिक ह्या गोष्टीकडं संकट म्हणून न पाहता एक संधी म्हणून आम्ही ह्याचा उपयोग करायचं ठरवलं एक चांगली संधी आलेली आहे पंच्याण्णव साली आ, मी शहरातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन ग्रामीण भागात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकल्प राबवलेला पुणे विद्यापीठाचे ई एम आर सीचे प्रमुख अरुण निगवेकर हे ई एम आर सी सेंटरचे प्रमुख होते त्यांचं सहकार्य बालचित्रवाणीचं सहकार्य ज्योतिराम कदम आणि मेंदळे वगैरे असे काही चांगले लोक त्यातमध्ये होते त्यांच्या सहकार्यानं आम्ही शहरातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन ग्रामीण भागात नेण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा प्रयोग झाला तो पुढं कितपत सक्सेस झाला काय झाला हा भाग थोडासा आपण बाजूला ठेवू पण ते एक तंत्रज्ञान तशा पद्धतीनं काहीतरी आपण करू शकतो हे माझ्या दोन हजार एकोणीस वीसमध्ये लक्षात आलं कोविडनंतर की पंच्याण्णव साली आपण हा प्रयत्न केलेला होता मग तोच आता त्याचं रिवाईज व्हर्शन एक सुधारित आवृत्ती आपण का करू नये आता तर तंत्रज्ञान खूप स्वस्त चांगलं आणि भरपूर असं अद्ययावत झालेलं आहे संगणीकरण ज्याला आपण टेक्नॉलॉजी संगणीकरण हे म्हणतो हे इतकं चांगलं उपलब्ध झालेलं आहे है। की ह्याचा उपयोग आपण आता शिक्षणात करूया आणि शिक्षणाचा शहरातल्या लोकांचं तज्ज्ञ तज्ज्ञांचं मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या मुलांना जे दुर्मिळ झालेलं आहे ते सहजगती आपण त्यांच्यापर्यंत येऊन पोचूया हा एक विचार घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली विद्याविकास ही संस्था तशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनचं केंद्र म्हणून काम करत होती आणि विद्याविकास हे त्याचं एक व्यासपीठ म्हणून आम्ही वापर केलेला होता या व्यासपीठावरती गरजू विद्यार्थी पालक ज्यांना आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची आहे शिवाय स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन एका ठिकाणी मिळावं अशा पद्धतीनं ते व्यासपीठ तयार केलं आणि पुणे शहरामध्ये तज्ज्ञांना वारवास नाही फक्त ते विखुरलेले होते वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये ते तज्ज्ञ होते त्यांना त्या व्यासपीठावरती आणलं त्यांचं मार्गदर्शन गरजू विद्यार्थी पालकांना आम्ही उपलब्ध करून दिलं आणि तो एक शैक्षणिक आराखडाच तयार झाला आणि ह्याचा फायदा असा झाला की अठ्ठ्याण्णव सालापासून आज दोन हजार बावीसपर्यंत या चोवीस वर्षाच्या कालावधीमध्ये विद्याविकासनं एक आपला एक स्वतःचं एक वेगळं स्पर्धा परीक्षेचं अस्तित्व शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेचं अस्तित्व निर्माण केलं आजपर्यंत आमच्याकडं म्हणजे आमची तशी विद्याविकासची चार भिंतीची शाळा नाही पण तरीसुद्धा माझ्याकडं प्रत्येक वर्षी चारशे पाचशे विद्यार्थी असायचे आतापर्यंत आमच्याकडून तसं पाहिलं गेलं तर ह्या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये किमान दहा ते, ते पंधरा हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यातून जवळजवळ ह्या दहा पंधरा हजार विद्यार्थ्यांपैकी किमान पाच हजार विद्यार्थी तरी मेरिट लिस्टमध्ये चमकलेले आहेत म्हणजे जिल्हा स्तरावरती असतील राज्यस्तरावरती असतील नॅशनल लेवलला असतील नॅशनल टॅलेंट सर्च या परीक्षेच्या माध्यमातून आपले दोनशे शहाण्णव विद्यार्थी मेरिटमध्ये चमकले त्यातले काही काही विद्यार्थी तर असे होते Mm -hmm. दोन दोन या तज्ञांचं मार्गदर्शन मिळालं म्हणून हा फायदा झाला त्यांना हे रामदास सरांचं मराठीतून बुद्धिमत्ता हा विषय त्यांनी शिकवला आणि आमचे दोन विद्यार्थी दोन वेगवेगळ्या वर्षामध्ये बुद्धिमत्ता या विषयात पहिले आले नॅशनल लेवलला डॉक्टर राव यांचा मुलगा राव हॉस्पिटल जे पुण्यातला आहे त्यांचा मुलगा बुद्धिमत्ता विषयात पहिला आला भावीन चौक्शे नावाचा एक आमचा विद्यार्थी तळेगाववरून यायचा तोही विद्यार्थी गणित आयुष्यात पहिला आला शेख नावाची एक विद्यार्थिनी होती तीही गणित आयुष्यात नॅशनल लेवलला पहिली आली म्हणजे जे एक आम्ही व्यासपीठ तयार केलं त्या व्यासपीठाचा उपयोग इतका चांगला झाला की गुणवत्तावाढीसाठी झालाच झाला पण स्पर्धा परीक्षेच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे रिसर्चमध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना पुढचं करिअर करणं अत्यंत सोपं झालं आणि मग आम्ही असा विचार केला की चला ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण आता ह्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन शहरातल्या लोकांचं मार्गदर्शन ग्रामीण भागात घेऊन जाऊ दूरस्थ असणाऱ्या ते सहजगत्या उपलब्ध कसं होईल हे पाहूया आणि त्या दृष्टीनं मग आम्ही विद्याविकास ई लर्निंग प्रोग्राम ही योजना हाती घेतली आणि त्या दृष्टीनं ई कंटेंट संगणक संगणकीय झालेली क्रांती टेक्नॉलॉजी झालेले बदल हे सहजगत्या उपलब्ध होत होते झाले आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या सहाय्यानं आम्ही अकरा बारावीच्या सायन्सवरती पी सी एम बी हे चारही विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी सी बी एस ई बोर्डचा सिलेबस आणि मग त्या सहाय्यानं जेई मेन्स ॲडव्हान्स नीट एम एस टी ई टी या परीक्षेच्या माध्यमातून ज्यांना इंजिनिअरिंगचं मेडिकलचं किंवा संशोधनात्मक करिअर करायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही काही पुणे शहरातील नामवंत कॉलेजमधल्या तज्ज्ञ प्राध्यापकांशी अनुभवी प्राध्यापकांची व्याख्यानं रेकॉर्डेड करायचं ठरवलं रेकॉर्ड करायच्या अगोदर ती रेकॉर्ड करून प्रॉपरली ते एडिट करायची आणि एडिट करून मग ती विद्यार्थ्यांना पेन ड्रायव्हमधून गुगल ड्राईव्हवरून ती द्यायची अशीच ती संकल्पना होती आणि त्याला सुरुवातीला आम्हाला काही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आम्ही जे मटेरियल तयार केलं हे आम्हाला वर्कआउट करता आलं म्हणजे मुलांचा आम्हाला फीडबॅक घेता आला म्हणजे किमान माझ्याकडे साठ सत्तर विद्यार्थी असे होते अकरा बारावीचे की ते हे मटेरियल वापरत होते आणि ते सूचना करायची की असं असं होतं आहे टेक्नॉलॉजीमधल्या काही टेक्निकल बाबी यायच्या काही अकॅडमिक यायच्या अकॅडमिक शंका विक विचारायची मग आमच्या लक्षात आलं की बाबा बेसिक कॉन्सेप्टवरती आपल्याला भर द्या वाटणार आहे आणि या दृष्टीनं मला सांगायला आनंद होतो आयसरचे पुणे आयसरचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अरविंद नातू यांच्याशी ज्या मी थोडीशी इनफॉर्मली चर्चा केली की सर असा असं विद्याविकासमार्फत आम्ही करायचा विचार करतो आहे आपलं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी आनंदानं सांगितलं खूप चांगली गोष्ट आहे म्हटलीत आता ह्या स्थितीमध्ये ती काळाची गरज झालेली आहे तुम्ही ते करा पण ते करताना काय काय केलं पाहिजे याच्या काही त्यांनी डूज डोंट्स काही सूचना दिल्या त्यातली पहिली सूचना होती की जे तुम्ही करणार आहात ते मॅजिक शो होता का मानेत मॅजिक शोच हा शब्द वापरला त्यांनी या हाय टेक्नॉलॉजी वापरू नका प्रेझेंटर म्हणून तुम्ही काही लोकांनी जशी तरुण पंचवीस तीस वयोगटातली मुलं आणली कॅमेरासमोर उभं केली स्क्रिप्ट रायटिंग करणारे विषयतज्ञ वेगळे आणि प्रेझेंटिंग करणारे ते तरुण मुलं वेगळी आणि ड्रामाटायझेशन करून ते प्रेझेंट करायचे पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला विद्यार्थ्यांना ते खूप चांगलं वाटतं पण त्यातलं शैक्षणिक मूल्य विचार जर घेतलं तर ते कुठंतर ते हरवल्यासारखं वाटतं त्या सगळ्या ह्याच्यामध्येच तो गुंग होऊन जातो आणि ज्ञानग्रहण करणं ही प्रक्रिया कुठंतर बाजूला राहते म्हणून नातू एक आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही काय करा की कॉन्सेप्ट क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित शिक्षकांनाच तिथं उभं करा कॅमेऱ्यासमोर आणि त्यांना शिकणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे की मी वर्गात बसून शिकतो आहे आणि माझे शिक्षक नेहमीचे मला शिकवत आहेत हा क्लासरूम टीचिंगचा फील त्यांना मिळावा अशा दृष्टिकोनातून आम्ही रेकॉर्डिंगचं काम हाती घेतलं आणि गेल्या ह्या दीड दोन वर्षामध्ये मला सांगायला आनंद होतो की के आम्ही केवळ अकरा बारावीचीच पी सी एम बीचीच लेक्चर्स रेकॉर्ड केले नाहीत तर दहावीची नॅशनल टॅलेंट सर्च राष्ट्रीय आणि राज्य प्रज्ञाशोध परीक्षा टॅलेंट हंटिंग प्रोग्राम आहे भारत सरकारचा हा प्रज्ञावंताचा शोध घेणं त्याचं शोध घेतल्यानंतर त्याचं संवर्धन करणं आणि संवर्धन केल्यानंतर ते विकसित करणं आणि राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्याचा कसा उपयोग करून घेता येईल अशा दृष्टिकोनातून पावलं टाकणं अशी ती योजना लाईफ लाँग त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते दहावीच्या एन टी एस सीला सिलेक्ट झालेल्या मुलाला लाईफ लाँग म्हणजे त्याला जिथंपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे तिथंपर्यंत ती स्कॉलरशिप मिळतच राहते मग त्याला पी एच डी करायची असेल तर करू दे किंवा रिसर्चसाठी बाहेर जायचं असेल तर जाऊ दे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जावं इतर काही शास्त्रज्ञांच्याबरोबर त्यानं तिथं काम करावं आणि पुन्हा मग इथं येऊन त्यानं देशामध्ये योगदान द्यावं ती राष्ट्रीय संपत्तीच आहे शेवटी आणि राष्ट्रीय संपत्तीत भर घालण्यासारखंच आहे सा म्हणून ही हे टॅलेंट हंटिंग आहे हे टॅलेंट्स म्हणजे राष्ट्रीय संपत्ती त्याचं संवर्धन करणं याच्या दृष्टिकोनातून जी योजना होती त्याला आम्ही त्याचे काही लेक्चर्स तयार केली पुढं त्याच्याही खाली पाचवी आठवी आता दोन हजार सोळापासून महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतला की इयत्ता पाचवी आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा पण पूर्वी ही शिष्यवृत्ती परीक्षा एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून ती चौथी सातवीला होती आणि अगदी मान्यताप्रप्त जे तिला जनमानसामध्ये सरकारी परीक्षा म्हणजे सरकारी शिष्यवृत्ती परीक्षा असंच लोक म्हणायचे आणि त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जो विद्यार्थी चमकलेला असायचा त्याला मोठं समाजामध्ये मान सन्मान मिळायचा आजही स्कॉलरशिपच्या मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा शिक्षकांचा सर्वांचा फार वेगळा आणि चांगला आहे की स्कॉलर मुलगा आहे हा इतरांच्या म्हणून काहीतरी वेगळा आहे ते चौथी सातवीच्याऐवजी पाचवी आठवीला नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्तर बदलले म्हणून ती पाचवी आठवीला केली त्याचेही आम्ही मराठी माध्यमातून आणि इंग्लिश माध्यमातून लेक्चर्स रेकॉर्ड केली आता हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो की मराठी माध्यमातलं शिक्षण खरं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण चांगलं होतं पण काळाची इंटरनॅशनल लेवलला काळाची गरज विचारात घेता लोकांनाच वाटणार वाटायला की इंग्लिश माध्यमाशिवाय पर्याय नाही इंटरनॅशनल लेवलला जर करिअर करायचं असेल आपल्या मुलाला म्हणजे आपला मुलगा आता पुणे मुंबईत जाऊन नोकरी करणार नाही आता आपला मुलगा हा अमेरिकेमध्ये जाणार इंग्लंडमध्ये जाणार खंडात जाणार तिथं जो जाऊन तो करिअर करणार आहे तो इंटरनॅशनल सिटीझन बनणार आहे तर मग तशा पद्धतीचं नॉलेज त्याला मिळालं पाहिजे म्हणून ते इंग्लिश माध्यमाच्या शाळांचं जे एक पेव फुटलं आणि आज आपण पाहतो की जवळजवळ मराठी माध्यमाच्या शाळा जितक्या आहेत त्या कमी कमी व्हायला लागल्या आणि वन थर्डपेक्षा जास्त शाळा आता इंग्लिश माध्यमाच्या झाल्या सामान्यातले सामान्य लोकसुद्धा आता इंग्लिश माध्यमात मुलांना पाठवतात म्हणून आम्ही असा विचार केला की चला इंग्लिश माध्यमातल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे तर त्यांना त्या माध्यमातून स्कॉलरशिपचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून आम्ही माध्यमं मराठी इंग्लिश सेमी या माध्यमातून आम्ही हे सगळं तयार केलं पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दहावीची नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा भारत सरकारचा जो दोन हजार नऊ आणि दहामध्ये सुरू झालेला उपक्रम नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना दुर्बल घटकातल्या मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये दहावी बारावीनंतर ते मुलं मागं राहू हो नयेत त्यांचं शिक्षण पुढं अखंडित झालं पाहिजे त्यांच्यातले प्रज्ञा जे आहे बुद्धिमत्ता जी आहे ती राष्ट्राकड पुढे कुठं आली पाहिजे म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सुरू केली त्या परीक्षेचं मार्गदर्शन असं हे सगळं कंटेंट आम्ही तयार केलं आणि मला अभिमान वाटतो ह्या दीड दोन वर्षामध्ये आम्ही घड्याळी सोळाशे तासाची लेक्चर्स तज्ज्ञांची आम्ही डेव्हलप केली रेकॉर्ड केली एडिट केली चांगलं त्याच्यावरती तांत्रिक संस्करण केलं संस्कार केला आणि आज ते विद्यार्थ्यांच्या हातात द्यायला तयार आहेत ह्याच्याबरोबरनं आम्हाला केवळ मार्गदर्शन उपलब्ध करून देणं एवढंच मर्यादित उद्देश नव्हता तर तज्ज्ञांच्याकडून थोडंसं नाही म्हटलं तर हे विद्यार्थी आता ह्या स्पर्धा परीक्षेत येणार परीक्षार्थी असं धोरण आम्ही थोडंसं अवलंबलं आणि मग त्यांना चांगले दर्जेदार प्रश्न मिळावेत दर्जेदार आव्हानात्मक प्रश्न मिळावेत आणि त्यातलं नाविन्यपूर्ण काहीतरी असं त्याला मिळावं अशा पद्धतीनं ह्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं टेस्ट सिरीज ते एका वेगळ्या ॲपमधून दे ते मुलांना देण्याचा प्रयत्न करणं आणि या पद्धतीनं जवळजवळ पाचवी ते बारावीपर्यंतचे जे जवळजवळ सातशे पन्नास टॉपिक्स आहेत वेगवेगळ्या विषयांचे त्या सातशे पन्नास टॉपिकवरती आमच्या सातशे पन्नास टेस्ट तयार आहेत आणि त्याही संबंधित तज्ज्ञ लोकांच्याकडूनच करून घेतलेले आहेत कुठल्या तरी सामान्य माणसाकडून सामान्य शिक्षकाकडून करून घेतलेल्या नाहीत ज्यानं व्याख्यान दिले जे तज्ज्ञता ज्यांच्याकडे आहे अनुभव आहे त्यांच्याकडूनच त्या टेस्ट तयार करून घेतल्या आणि त्या टेस्ट आपण या ॲपच्या आप माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजगत्या उपलब्ध होतील सहज सोडवता येतील त्याचा इन्स्टंटली फीडबॅक त्याला मिळावा माझं किती बरोबर आलं किती चुकलं मग चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं कसं असायला हवं होतं याचं मार्गदर्शन हे सगळं त्या माध्यमातून आम्ही उपलब्ध केलं अशा प्रकारचे सातशे पन्नास टेस्ट आणि जवळजवळ वीस हजारपेक्षा जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ज्याला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो आपण बहुपर्यायी प्रश्न हे प्रश्न तिथं समाविष्ट केले एक मोठं प्रचंड असं ह्या स्पर्धा शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनाचं हे भांडार हे आम्ही टेक्नॉलॉजीच्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या ई कंटेंटच्या सहाय्याने आम्ही विद्यार्थ्यांना देण्याच्या तयारीत आहोत या सर्वांचे ऍप तयार केले कंटेंट एंट्री काय कंटेंट प्रोग्राम वगैरे केला पण जर अकरावी बारावीचं पी सी एम बी बघितलं आपण तर त्याच्यामध्ये फिजिक्स वन फिजिक्स टू मॅथमॅटिक्स वन मॅथमॅटिक्स टू बी वन बी टू सी वन सी टू असे वेगवेगळे सब्जेक्ट तर हे ऍप तयार करत असताना किंवा ह्या कंटेंटचे प्रोग्राम तयार करत असताना एकाच शिक्षकांनी सगळं केलंय का वेगवेगळे शिक्षक वापरले महत्वाचा अतिशय चांगलं महत्त्वाचा एकच शिक्षक असेल ते नेमकं काय आहे प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ फिजिक्स विषयाची व्याख्यान देणारे आमचे सहा प्राध्यापक आहेत मग त्यातले काही एस पी कॉलेजमधले असतील अर्थात काही निवृत्त झालेले अगदी जे नुकतेच निवृत्त झालेले आहेत सर्व्हिसमध्ये असणारे फार कमी आहेत पण नुकतेच एक सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये वर्षभरापूर्वी निवृत्त झालेले आहेत आणि अजून ॲक्टिव्ह आहेत चांगलं मार्गदर्शन करू शकत आहेत अशा लोकांचा आम्ही आणि त्यांची उपलब्धता आम्हाला हवी होती जे शेवटी कॅमेरासमोर उभारणारा प्राध्यापक हा उपलब्ध झाला पाहिजे हां त्यांना कंटाळा पण येतात कामाने मग आम्ही काय केले की के हे चार प्राध्यापक आहेत तर चार प्राध्यापकांना टॉपिक वाटून दिले अच्छा म्हणजे समजा फिजिक्समध्ये पंधरा सोळा धडे आहेत ना तर मग एक शलाका मॅडमनी हे पाच धडे घ्यावेत किंवा जायदे सरांनी प्राध्यापक जायदेनी हे तीन धडे घ्यावेत सविता कुलकर्णी मॅडमनी हे दोन धडे घ्यावेत असं ते ठरलं त्यांच्या त्यांच्या लायकिंगप्रमाणे त्यांनी ते लेसन वाटून घेतले आणि मग त्यांच्या सवडीनुसार आम्ही ते रेकॉर्डिंग केलं असे सर तुम्हाला नवल वाटेल म्हणजे पुणे शहरातील एस पी कॉलेजचे काही यामध्ये लोक आहेत निवृत्त झालेले गरवारेचे आहेत फर्ग्युसन कॉलेजचे आहेत आणि पुणे शहरातील ज्या अगदी अलीकडच्या काळामध्ये नव्यानं पुढे येत आहेत अशा ज्या शिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणचे लोक आहेत आणि काही अपरिहार्य कारणामुळं आम्हाला काही तरुण मुलांनासुद्धा संधी द्यावी लागली अप म्हणजे ती मुलं रिसर्च करणारी होती जे जे पी एच डी करतायत रिसर्च करतायत वेगळ्या वेगळ्या युनिवर्सिटीमध्ये त्यांना ती संधी मिळालेली आहे पण कोविडमुळं तिथं जाऊन ते करू शकत नाहीत भारतात राहूनच त्यांचं रिसर्च वर्क चाललेलं आहे त्या मुलाने आम्हाला वेळ दिला अशा आम्हाला काश्मीरा देवल नावाची एक मुलगी मिळाली एन सी एलमध्ये ती रिसर्च प्रोग्राम तिथं चालू ठेवलेला होता आणि शिवाय आमच्याकडे ती येऊन लेक्चर्स द्यायची करायची म्हणजे तरुण अगदी म्हणजे बॅचलर अनमॅरिड मुलगी सव्वीस सत्तावीस वर्षाची मुलगी पण तिची पण लेक्चर्स आम्ही घेतली आणि अतिशय सुंदर आहेत म्हणजे सिलेक्टेड असे आम्हाला पुणे शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमधले शाळा कॉलेजमधले चाळीसपेक्षा जास्त तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध होऊ शकले आणि हे करताना आम्ही थोडंसं अनेक गोष्टी पाहिल्या की बाबा ह्या ज्या गवर्मेंट परीक्षा घेत आहे म्हणजे एम एस ई टी आहे जेई मेन्स ॲडव्हान्स सा आहे किंवा नीट आहे ह्या परीक्षा पद्धतीचे प्रश्नपत्रिका सेट करण्याचा त्यांना काय अनुभव आहे का कोण आहे का मला सर तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सर आपल्यामध्ये जवळजवळ जी फॅकल्टी काम करते ह्यातले पन्नास टक्के लोक नॅशनल लेवलला स्टेट लेवलला ह्या परीक्षांचे से पेपर सेटर म्हणून त्यांनी काम केलेलं म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळणार आणि त्यांनी ते प्रश्न तयार करून दिलेले आहेत हा या वर्षीपासून या वर्षीपासून बारावीच्या पन्नास टक्के मार्कांची सी टी म्हणजे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला किंवा मेडिकलच्या ॲडमिशनला जे बारावीला महत्व नव्हतं ते यावर्षी पुन्हा पन्नास टक्के आणलेलं आहे बोर्डाचे मार्क्स ते काउंट हां पन्नास टक्के काउंट होणार म्हणजे तुमचं सर हे ॲप आहे ना ते अगदी योग्य वेळेला आलेलं आहे तर यामध्ये आणखीन एक उद्देश आमचा असा होता की केवळ आता ते दहावी एन टी एस सी शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत ती तर अगदी शालेय स्तरावरची पहिली स्पर्धा परीक्षा म्हणजे पाचवीत विद्यार्थी आला तर स्पर्धा रास राज्यस्तरावरची स्पर्धा परीक्षा म्हणजे गवर्मेंटची ही स्कॉलरशिप परीक्षा आणि पालक हिरिरी ना आता पालकवर्ग पण असा आहे यातले बरेचसेच पालक ते त्या परीक्षेला ॲपिअर झालेले आहेत त्यांना ती शिष्यवृत्ती परीक्षा माहिती होती काही काही पालक असे की शिष्यवृत्ती परीक्षे ते हो म्हणजे मेरिट होल्डर आहेत त्यांना वाटतं की माझ्या मुलालासुद्धा स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ते क्रेडिट आहे मग त्यामुळं त्या पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला मार्गदर्शन करणारे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यातला अगदी मला एकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते म्हणजे रामदास डुमरे सर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळामध्ये शाळेमध्ये कोथोडच्या विद्यानिकेतनला ते अध्यापनाचं काम करत होते तिथले मुख्याध्यापक तिथले ते सेवानिवृत्त झाले पण बुद्धिमत्ता विषयामध्ये त्यांनी स्वतःचं एक काहीतरी वेगळं नाव निर्माण केलं त्यांनी बुद्धिमत्ता मित्र नावाचं पुस्तक लिहिलं भाषा मित्र नावाचं पुस्तक लिहिलं गणित मित्र नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या गणित मित्रमध्ये बुद्धिमत्ता मित्रमध्ये जे जे काही सूत्र त्यांनी समाविष्ट केली ती त्यांच्या स्वतःच्या चिंतनातून अभ्यासातून मननातून ते आलेलं आहे ते त्यांचं स्वतःच आहे फील्डवरती काम करताना मुलांच्यावर गप्पा गोष्टी करत करत त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलं आणि सूत्र शोधून काढली आणि ते अगदी शब्दबद्ध केलेली आहेत त्यांचं व्याख्या त्यांची बुद्धिमत्ता विषयाची पन्नास व्याख्यानं आता पण मुलांना मराठी भाषेतून उपलब्ध होत आहेत आणि तीच व्याख्यानं तेच कंटेंट इंग्लिशमधूनसुद्धा सुद्धा फर्ग्युसन कॉलेजमधले एक मॅडम आहेत त्या त्यांनी ती इंग्लिशमधून त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की फर्ग्युसनमध्ये लागण्यापूर्वी येण्यापूर्वी त्या बँकिंग रिक्रुटमेंटचे क्लासेस घ्यायच्या मुंबईमध्ये आणि त्यात त्यांनी बुद्धिमत्ताविषयी गणित वगैरे हे सगळं शिकवलेलं होतं नाही म्हटले सर माझा हा अत्यंत आवडीचा विषय आहे तेव्हा म्हटले मी इंग्लिशमधून बुद्धिमत्ता घ्यायचं काम करते आणि तशा पद्धतीचं रेकॉर्डिंग आता तुम्हाला नवल वाटलं सर ते यु एसमध्ये आहेत तिथं ते रेकॉर्डिंग करतात आणि तिथून ते रेकॉर्डिंग आमच्याकडे इथं येतं हे सुद्धा टेक्नॉलॉजी किती आहे पहा डिजिटल टेक्नॉलॉजी जे डिजिटल टेक्नॉलॉजीचं महत्त्व सांगितलं त्याचा फायदा असा होतो हे विद्याविकास ई लर्निंग प्रोग्रामच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आज आम्ही द्यायला अगदी देण्याच्या तयारीत आहोत आमच्या हातात हे सगळं तयार आहे आता तो पुढचा भाग जो आहे वितरणाचा त्यासंबंधीसुद्धा आम्ही विचार करतो कसं करायचं काय करायचं बघूया जाते काय जा, का जा। ते लॉन्चिंग स्टेजला प्रदेशामध्ये व्याख्यान रेकॉर्ड केलं जातं तंत्रज्ञानाच्या साह्याने ते पुण्यात येतं आणि पुण्यातून ते महाराष्ट्रात दूर ग्रामीण भागात पोचतं ही तंत्रज्ञानाची गरज तंत्रज्ञानाचं महत्त्व त्याचा कोणी पराभव करू शकत नाही पुन्हा एकदा सर्वांचे सर्व दर्शकांचे मनापासून आभार मानतो विद्याविकासने आपल्यासाठी हे जे मोठं संचित उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल सरांचाही मी पालक आहे त्यामुळे पालकांच्या वतीनं त्यांचेही आभार मानतो देशमुख सर इथे आले कलंत्री सर इथे आले त्यांनी तुमच्यापर्यंत हे सगळं सोपेपणानं पोहोचवलं त्यामुळं ते त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद